बातमी का लावली म्हणून पत्रकार यांना मारहाण, संबंधित आरोपीला अटक करा, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे निवेदन। बातमी पुसत, बातमी का लावली म्हणून पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद यांच्या वतीनं आज दिनांक 13 मे 2024 रोजी पुसद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे। सविस्तर वृत्त असे की कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजे खान जमादार यांनी बायकांनी भर चौकात मारहाण केल्याची बातमी आपल्या वृत्तपत्रात का लावली म्हणून 9 मे 2024 रोजी पत्रकार प्रकाश तिराळे यांना रोडवरून फरफटत नेले आणि मारहाण केली। या प्रकरणी मुरगुड पोलिसांनी पत्रकार प्रकाश तिराळेवर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, परंतु जिल्ह्यातील पत्रकारांनी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणल्यानं अखेर गुंड प्रवृत्तीचा जिल्हाप्रमुख यांचे साथीदार आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार संदीप अशोक सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु पोलीस यांना अटक करण्यास टाळाटाळ करीत असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी याकरता यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथे सुद्धा पत्रकार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनावर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव राजेश सोनूने, तालुका अध्यक्ष राजू राठोड, तालुका ग्रामीण अध्यक्ष राजेश ढोले, तालुका सचिव कुलदीप सुरोशे, शब्बीर शेख, कैलास श्रावणे, विजय निखाते, ऋषिकेश जोगदंडे, प्रशांत देशमुख, मारोतराव कांबळे, प्रशांत राठोड इत्यादींच्या सह्या आहेत। आज पुसद उपविभागीय अधिकारी यांना आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे मुरगुळ कोल्हापूर जिल्ह्यामधील पत्रकार यांना मारहाण झाल्याबद्दल आम्ही त्यांच्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। निश्चितच मला असं वाटते की पत्रकार संघटना हा नेहमीच आपल्या पत्रकाराच्या अधिकारासाठी किंवा संरक्षणासाठी ही तत्पर असते। आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना झालेल्या आहेत की पत्रकार हमले होत झाले, त्याच प्रकारची घटना काल मला वाटते मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या तालुक्यामध्ये जे सकाळचे पत्रकार आहे प्रकाशजी तिराळे यांच्यावर जो हमला झाला, त्यांनी भर चौकामध्ये महिलांनी एका संघटनेच्या म्हणजे विशेष म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्षांनी पत्रकारावर मारहाण केली आणि ती बातमी माझ्या विरोधात का छापली अशा प्रकारचा ती बातमीचा मतळा होता, परंतु कोणत्याही पत्रकाराचं कोणत्याही संघटनेच्या अध्यक्षाचं नाव घेतलं नाही, तरी सुद्धा त्यांनी आमच्या जे पत्रकार बंधू आहेत प्रकाशजी तिराळे यांच्यावर हमला केला, म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे यांना पत्रकार संघटनेच्या कायद्यान्वये त्यांच्यावर संरक्षण देण्यात यावं, त्यांच्या अधिकाराखाली त्यांना त्या अधिकारामध्ये त्यांना अटक करण्यात यावी। गुन्हा दाखल झाला परंतु अटक झाली नाही, म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं, त्यांना अटक करण्यात यावी या प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलं, एवढे मी बोलतो। TV4 न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक राजेश ढोले।